आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा. डॉक्टर विद्यार्थ्यांचे समुद्रमंथन नाट्यरूपक ठरले लक्षवेधी. येथील लटे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या वतीने रविवारी तारीख 23 रोजी 7वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जय जिनेंद्र सौहार्द संस्थेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे संचालक बाबासाहेब खोत हे उपस्थित होते. डॉक्टर विद्यार्थिनींच्या धन्वंतरी स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत डॉक्टर आर डी पुजारी यांनी केले, तर आयुर्वेद देवश्री धन्वंतरी प्रतिमेचे पूजन बाबासाहेब खोत व डॉक्टर धीरज पाटील, डॉक्टर जयप्रकाश सगरे, डॉक्टर सचिन गणेशवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या वतीने बाबासाहेब खोत यांचा सत्कार डॉक्टर धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तर धीरज पाटील यांचा सत्कार बाबासाहेब खोत यांच्या हस्ते करण्यात आला. याचबरोबर उपस्थित डॉक्टरांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर विद्यार्थी एम आर शर्मा यांच्यासह डॉक्टर सचिन गणेशवाडी, डॉक्टर जयप्रकाश सगरे आदींनी मनोगत व्यक्त करून आयुर्वेद उपचार पद्धत, प्राचीन परंपरा व इतिहासाबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉक्टर धीरज पाटील म्हणाले, आयुर्वेद ही एक प्राचीन उपचार पद्धती असून सर्वांना सहजरित्या उपलब्ध आहे, तर प्रत्येक घरात आयुर्वेद असा हा केंद्र सरकारचे धोरण असून 7वा आयुर्वेद दिन साजरा करून हर घर हर दिन आयुर्वेद या तत्वानुसार आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे. या अनुषंगाने आयुर्वेद उपचार सर्वश्रुत असून आयुर्वेद उपचार पद्धतच यापुढे लोकांना आधार ठरणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार महत्त्वाचे व मोलाचे आहेत. In this Jalabhagidari, we have conducted more than 30 events in nearby villages during 1st September 2022 to 22nd October 2022, explaining Dhinacharya, Rutucharya, how are the way regarding yoga and pranayama, spiritual meditations in nearby school colleges, different societies and dharmas. The weekly events were Ayurveda for holistic health from 12 to 18 September 2022. Then next week, Ayurveda for millennials, that is from 19 to 25 September 2022. Then Ahara, Ayurveda Ahara from 26 September to 2nd October 2022. Then Ayurveda for senior citizens from 3rd October to 9th October 2022. यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी आयुर्वेद जन्मकथा, समुद्र मंथन, त्यामधून निघालेले 14वे रत्न म्हणजेच आयुर्वेद या संबंधी लक्षवेधी नाट्य रूपांतर सादर करून उपस्थितांचे मन वेधून घेतले. कार्यक्रमास जे ए पाटील, डॉक्टर संतोष खांदेकर, डॉक्टर अमोल धुळगडे, ऋतिक जाधव, महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर प्राध्यापक, डॉक्टर प्राध्यापिका, शिकाऊ डॉक्टर, विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन सिसिलिया डिसोजा यांनी केले, तर आभार हिबा मांजरेकर यांनी मानले. आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा उद्देश ठेवून 2014 साली स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना झाली आणि त्यानंतर 2016 पासून प्रत्येक वर्षी आपण धन्वंतरी जयंतीला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करतो. गेल्या प्रत्येक आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय आयुष मंत्रालयाने विविध विषय निवडले, त्याचा थोडक्यात मागोवा घेणे या ठिकाणी मला संयुक्तिक वाटतं. पाटील सर, हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर सुधीर कोळी सर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, तसेच सर्व सहकारी प्राध्यापक, डॉक्टर विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार, सर्वप्रथम मी आजच्या धन्वंतरी जयंती आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. अपोह करण्याची, चिंतन करण्याची आणि या वैद्यकशास्त्राचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचा एक विचार होण्याची गरज आहे असं यानिमित्तानं मला वाटतं.